नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गणपती बाप्पासाठी दोन प्रकारचे मोदक बघणार आहोत। त्यामध्ये खजूरचे आणि गुलकंद मोदक तयार केलेले आहेत। त्यासाठी इथे मी ओलो खोबरं घेतलेलं आहे। त्याची मागची ही काळी पाट आहे, ती मी आधी काढून घेतली होती आणि हे वर पांढरा भाग किसून घेतलेला आहे। तसेच इथे खजूर घेतलेले आहेत मी, त्याचे पिळ्या काढून घेतले आहेत आणि इथे बदाम आणि काजू घेतलेले आहेत, त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। सर्वप्रथम मी मिक्सरच्या भांड्यामधून ओलो खोबरं जे किसलेले आहे ते मी बारीक करून घेणार आहे। असेच माझे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता इथे खजूरही मी मिक्सरमधून बारीक करून घेते आणि ते वाटीमध्ये काढून घेते। किती छान बारीक झालेलं आहे बघू शकता तुम्ही। चला तर आपण पुढची प्रोसेस करून घेऊ। त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये थोडं तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यात आपण काजू आणि बदामचे जे तुकडे केलेले होते ते व्यवस्थित तळून घेणार आहोत, म्हणजेच फ्राय करून घेणार आहोत। त्यांचा कलर बदलेपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत छान सुगंध येईपर्यंत। आता त्याला 2 मिनिटं झालेले आहेत भाजून। यामध्ये आपण खोबऱ्याचं तयार केलेलं जो किस होता तो टाकून घेणार आहे, त्यालाही आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। 2 मिनिटानंतर बघा त्याचा कलर बदलून गेलेला आहे, थोडा लाल झाला आहे। आता या इथे मी खजूरही टाकून घेणार आहे आणि त्यालाही व्यवस्थित भाजून घेणार आहे। खजूर थोडं गरम झालं की ते मेल्ट होतं आणि व्यवस्थित मिक्स होऊन जातं। यात आता मी थोडं अजून तूप टाकून घेते। असेच तुम्ही माझे इतरही रेसिपी बघू शकता। याआधीही मी तळलेले मोदक केलेले होते तेही तुम्ही नक्की बघा। बिस्किटचे मोदकही तयार केलेले तेही तुम्ही नक्की बघा। आता हे व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही। थोडं अजून ब्राऊन होऊ द्यायचं आहे ते। एक जीव झालं की आपल्याला ते काढून घ्यायचे आहे। गणपती बाप्पाचा नैवेद्य म्हटला की खूप छान चव देतात ते। यामध्ये तुम्ही खसखसही टाकून घेऊ शकता। मी ते टाकली नाही आहे, विसरून गेली, तुम्ही नक्की टाका। हे आपलं व्यवस्थित आता झालेलं आहे। याला मी आता एका डिशमध्ये काढून घेणार आहे। त्याचा कलरही बदललेला आहे, गॅस बंद करून घेतला आहे मी आणि डिशमध्ये काढून घेते। चला तर आपण आता मोदक करून घेऊ। त्यासाठी मी इथे मोदकचे साचे घेतलेले आहेत। मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे साचे आहेत, त्यापैकी मी हे 2 आणलेले आहेत। त्यातला मी हा येलो कलरचा वापरणार आहे। मी याला तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपला मोदक सहज निघून जाईल। त्यासाठी इथे मी व्यवस्थित तूप लावून घेते। यावेळेस तुम्ही इथे खसखसही टाकून घेऊ शकता डेकोरेटसाठी। आता यात मी सारण भरून घेते। मी काजू बदाम वापरले, तुम्ही पिस्ताही घेऊ शकता अजून त्यामध्ये। हे व्यवस्थित भरून घेतले आणि आता मी साचा बंद करून घेते आणि बाहेर आलेलं सारण बाजूला करून आपला व्यवस्थित मोदक दाबून घ्यायचा आहे खालून, जेणेकरून तो अगदी अलगद हाताने निघून जाईल। बघा किती छान मोदक तयार झालेला आहे खजूरचा। असाच मी दुसराही मोदक तयार करून घेणार आहे।
तशाच पद्धतीने मी तूप लावून मोदक तयार करून घेतलेला आहे। आता आपण दुसरा प्रकारचा मोदक बघून घेऊ। त्यासाठी मी इथे ओलो खोबरं घेतलेलं आहे आणि त्याला किसून घेतलेलं आहे। तसेच इथे मी गुलकंद घेतलेला आहे आणि ही आपली टूटी फ्रूटी आणि रोज सिरप लागणार आहे आपल्याला। त्याच कढई मध्ये मी इथे किसलेलं खोबरं टाकून घेणार आहे आणि त्यालाही परतून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये थोडं तूप टाकून घेतलं होतं मी। मोबाईलचा फ्लॅश थोडा जास्त झाल्यामुळे हा व्हिडिओ असा झालेला आहे। आता हे आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत कलर बदलेपर्यंत। आणि त्यामध्ये मी इथे रोज सिरप टाकून घेते। 2 चमचे रोज सिरप टाकून घ्यायचे जेणेकरून ते आपल्याला छान लाल दिसायला हवं। हे आपण आता व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करून घेतला आहे। तयार केलेलं मिश्रण मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे। साच्याला थोडं तूप लावून मी त्यामध्ये आधी टुटीफुटी टाकून घेतेय। छान डेकोरेट केलं की बाप्पालाही नैवेद्य आवडतो। आता अशाच पद्धतीने मी मोदक तयार करून घेते। आता साचा बंद करून आपल्याला आतलं सारण बाजूला करून त्यामध्ये गुलकंद टाकून घ्यायचं आहे। तुम्ही गुलकंदमध्ये टुटीफुटीच्या ऐवजी अजून दुसरी वस्तू ज्या तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही टाकून घेऊ शकता। आता उरलेलं जे खोबऱ्याचं तयार केलेलं सारण होतं ते टाकून घेते मी आणि आपला मोदक तयार करून घेतला आहे। अगदी अलगद हाताने मी तो उघडतीये। बघा आपला मोदक तयार झालेला आहे। तुम्ही गणपतीला असाच नैवेद्य तयार करा आणि बाप्पाला खुश करा। माझी रेसिपी नक्की ट्राय करा। थँक्स फॉर वॉचिंग।